नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज। परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे सोमवारी दिनांक 21 ग्रामसभा सरपंच संघटना बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले। ग्रामसभा सरपंच संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष शरद कदम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी 9 तालुकाध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गोविंद आवरगंड, ॲडव्होकेट विठ्ठल भिसे, संघटक आनंद भाले, कोषाध्यक्ष राजाभाऊ सावंत, सचिव सूर्यभान जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये पुढील भविष्यासाठी संघटनेचा व गावगावचा विकास, सर्वांगीण विकास होण्यासाठी सरपंच संघटना काम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील कदम पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले। यावेळी ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अजिनाथ धामणे, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रमोद भगत व सचिव विशाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली। सरपंच संघाचा अजिनाथ धामणे पाटील, तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। विशाल भाऊ लांडगे पाटील, तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। प्रमोद भाऊ भगत, तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। ग्राम सभा सरपंच संघाचा कदम पाटील, तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। ग्राम सभा सरपंच संघाचा जिल्हा प्रमुख म्हणून ग्राम सभा सरपंच संघटना ही संघटनात्मक बांधणी केलेली आहे। या ठिकाणी जिल्हा संघटक व जिल्हा सर्व समिती व पूर्ण तालुका प्रमुख या ठिकाणी मी निवडलेले आहेत। पुढील भविष्यामध्ये मी ग्राम संवाद सरपंच संघटना ही माझ्या जिल्ह्यामध्ये भरभक्कम एक पूर्ण ताकदीनिशी उभी करणार आहे आणि त्यासाठी मला पूर्ण तालुका प्रमुख, माझे कुटुंब प्रमुख म्हणून काम करणार आहे, याची मी निश्चितपणाने ग्वाही देईन। तालुका अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी शरद भाऊ व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो व गंगाखेड तालुक्यामध्ये सरपंच संघटनेचे अति प्रामाणिकपणाने काम करण्याचं मी आज पद स्वीकारत आहे, याबद्दल मी दोन शब्द संपत देईन। आज परभणी तालुका संघटनेचा संघटक म्हणून माझी नेमणूक झाली। आमचे वरिष्ठ यांचे मी आभार मानतो त्यांनी माझी नेमणूक केल्याबद्दल आणि माझ्या तालुक्यामध्ये परभणी जास्तीत जास्त आमच्या संघटनेचं काम करून यश कसं संपादन करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आणि माझ्या गावासाठी ग्रामसंवाद संघ जिल्हा परभणीच्या उपाध्यक्षपदी शरद भाऊ कदम व मराठवाडा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज निवड करण्यात आली। या निवडीचं मी प्रथम आभार व्यक्त करतो आणि संघटनेसाठी जेवढं काही शक्य आहे तेवढं वेळ देण्याचं काम मी आज या ठिकाणी व्यक्त काम देण्यासाठी माझा वेळ देण्यासाठी व्यक्त करतो। ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य याची परभणी जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक, परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शरद कदम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झाली। महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष अजिनाथ धामणे पाटील, महाराष्ट्राचे प्रदेश सचिव विशाल लांडगे पाटील, महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोदजी भगत पाटील यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी परभणी जिल्ह्याची एक जोरदार अशी संघटन बांधणी या ठिकाणी केलेली आहे। सर्व परभणी जिल्ह्यातील तालुक्यांच्या निवडी या ठिकाणी केल्या आहेत आणि भविष्यामध्ये ग्रामसभा सरपंच संघ परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या ताकदीने काम करणार असून सरपंच, उपसरपंच, सर्वच ग्रामपंचायत सन्मान्य सदस्यांचे जे प्रश्न असतील, शासन दरबारी प्रश्न असतील, पंचायत समिती दरबारी प्रश्न असतील किंवा झेडपी दरबारी प्रश्न असतील, त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम, शासनाला वटणीवर आणण्याचं काम ही सरपंच, ग्रामसभा सरपंच संघ या ठिकाणी करणार आहे।